ज्या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे याचा जो काही लिपिक पदाचा आजचा पेपर झालेला आहे म्हणजेच 2 डिसेंबरचा, तर त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न कशा पद्धतीचे आले होते, तसेच गणिताचा पॅटर्न काय होता, इंग्रजीचा पॅटर्न काय होता, मराठीचा पॅटर्न काय होता, संपूर्ण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये फायदा होईल. जेव्हा तुमचा पेपर असेल, तुमचा पेपर जर उद्या असेल किंवा परवा असेल किंवा याच्यानंतर कोणत्या तारखेला असेल, तर तुम्हाला जो काही पेपर आलेला आहे तर त्याचे प्रश्न, गणिताचे प्रश्न, इंग्रजीचे प्रश्न तुम्ही 75 177 02 894 या नंबरवरती व्हॉट्सअप करा, जेणेकरून आपण तो व्हिडिओ बनवून सर्व विद्यार्थ्यापर्यंत ते आलेले प्रश्न पोहोचू आणि विद्यार्थ्यांचा फायदा होईल. तर याच्यातला पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे. होमरूल चळवळ कधी सुरू झाली या पद्धतीचा प्रश्न आहे. तर होमरूल चळवळ जी काही आहे ती सुरू झाली होती इसवी सन 1916 ला. आणि ही जी काही होमरूल चळवळ आहे ती सुरू केली गेली होती लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोन व्यक्तींनी ही होमरूल चळवळ सुरू केली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, पूर्वीचे ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हटले जाते. तर जे काही पूर्वीचे ऑक्सफर्ड आहे ते पुणे या शहराला म्हटले जाते. या पद्धतीने याचं उत्तर आहे, पुणे या शहराला म्हटलं जाते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा, पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर हा प्रश्न बऱ्याच वेळी रिपीट झालेला आहे, तलाठीला सुद्धा हा प्रश्न रिपीट झाला होता. तर पांडव लेणी ही जी काही आहे ती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. याचं उत्तर आहे नाशिक, ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खोपोली हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर खोपोली हा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे. हा सुद्धा प्रश्न तलाठी भरतीला आला होता, म्हणजे हा सुद्धा प्रश्न रिपीट होत आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पहा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही. तर सूर्यमालेला असे दोन उपग्रह आहेत ज्यांना ग्रह आहेत ज्यांना उपग्रह नाही. पहिला जो काही ग्रह आहे तो आहे बुध आणि दुसरा ग्रह आहे शुक्र. तर बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत. तर त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणाला जे काही प्रश्न विचारत आहेत महापरीक्षा पोर्टलमध्ये, जसं स्पेलिंग मिस्टेक झालं, एरर डिक्टेशन झालं, ठीक आहे, तर या पद्धतीचे संपूर्ण चॅप्टर आपण ट्रिकनुसार घेणार आहोत इंग्रजी व्याकरणाचे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, कारण तो व्हिडिओ आपण महापरीक्षा पोर्टलनुसार बनवणार आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही टॉपिक्स आहेत, टेन्स असतील, आर्टिकल असतील, प्रिपोजिशन असतील, संपूर्ण आपण ट्रिकनुसार ते व्हिडिओ बनवणार आहोत. इंग्रजी व्याकरणाचे ते व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार आहे आणि पेपर सोडवता येणार आहे. प्रश्न सातवा पहा, 2019ची इंडियन प्रीमियर लीग विजेता संघ कोणता. हा सुद्धा प्रश्न तलाठीला रिपीट झाला होता. तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच काय, इंडियन म्हणजे आय, प्रीमियर म्हणजेच पी आणि लीग म्हणजेच एल, म्हणजेच IPL. 2019ची IPL विजेता संघ कोणता आपल्याला सर्वांना माहितच आहे, मुंबई इंडियन्स. कोण आहे, मुंबई इंडियन्स. तर हा प्रश्न तलाठीला सुद्धा रिपीट झाला होता. तर या प्रश्नाला तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यानंतर सातवा प्रश्न पहा, नेहरू तारांगण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर नेहरू तारांगण हे जे काही आहे ते आहे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये, मुंबई शहर. त्यानंतरचा प्रश्न पहा आठवा, सातवाहन काळात कोणती भाषा वापरली जायची. तर सातवाहन काळात प्राकृत ही भाषा वापरली जायची. त्यानंतर नववा प्रश्न पहा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा रंग तेजस्वी आहे. तर सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाचा जो काही रंग आहे तो तेजस्वी आहे, किंवा त्याला तेजस्वी ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न दहावा, पानिपतची पहिली लढाई कधी झाली. तर पानिपतची जी काही पहिली लढाई आहे इसवी सन 1526 झाली, ती लक्षात ठेवा. त्यानंतर दहावा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वाधिक घनतेचा ग्रह कोणता. तर सूर्यमालेतील सर्वात घनतेचा जो काही ग्रह आहे तो आहे पृथ्वी, ठीक आहे, तो आहे पृथ्वी. आणि इसवी सन 1526 पानिपतची पहिली लढाई झाली होती. त्यानंतर विश्रामबाग वाडा कुठे आहे. तर विश्रामबाग वाडा पुणे येथे आहे. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे बारावा, बेब्रॉन हे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे. तर बेब्रॉन हे स्टेडियम मुंबई या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तेरावा प्रश्न, राज्यघटनेत भाषांचा समावेश किती वेळा सूचित आहे. तर राज्यघटनेमध्ये जे काही आपल्या भाषा आहेत तर त्यांचा समावेश किती सूचीमध्ये होतो,
आठव्या सूचीमध्ये होतो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. यावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की सूर्यमालेवरती बरेच प्रश्न रिपीट झालेत, म्हणजे एकूण सूर्यमालेवरती आपले 3 प्रश्न रिपीट झालेले आहेत. म्हणून सूर्यमाला हा चॅप्टर तुम्ही थोडासा योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक पद्धतीने करून जा. 14वा प्रश्न पहा, स्वातंत्र्याशी निगडीत असलेली कलमे कोणती. तर आपल्याला राज्यघटनेवरचा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर स्वातंत्र्याशी निगडीत असलेली जी काही कलमे आहे ती आहेत 19 ते 22, हे तुम्ही लक्षात ठेवा 19 ते 22. तर ती कलमे कोणकोणती आहेत आणि कोण कशा संदर्भात आहेत ते तुम्ही सविस्तर इथं पाहून घ्या. 15वा प्रश्न पहा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो. तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 मध्ये भारताचा 140वा क्रमांक लागतो, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यानंतर 16वा प्रश्न पहा, धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या विभागात येतात. तर धुळे व नंदुरबार हे जिल्हे नाशिक विभागात येतात, नाशिक विभागामध्ये हे जिल्हे येतात. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, 17वा प्रश्न दिला आपल्याला, भारतीय असंतोषाचे जनक कोण. तर तलाठीला सुद्धा हा प्रश्न रिपीट झाला होता. तर हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न रिपीट होत आहे. भारतीय असंतोषाचे जनक जे काही आहेत ते आहेत लोकमान्य टिळक. कोण आहेत? लोकमान्य टिळक. तर हे प्रश्न लक्षात ठेवा, हा प्रश्न रिपीट होत आहे. हा प्रश्न रिपीट होण्याची चान्सेस आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न पहा, फोबस आणि डोमोस हे उपग्रह कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहेत. तर फोबस आणि डोमोस हे जे दोन उपग्रह आहेत हे मंगळ ग्रहाचे उपग्रह आहेत. हा प्रश्न लक्षात ठेवा, हा मंगळ ग्रहाचे हे दोन उपग्रह आहेत, ठीक आहे. तर तुमचा जो पेपर होईल तर त्या पेपरचे क्वेश्चन्स तुम्हाला 75177024 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचे आहे. गणिताचे असो, इंग्रजीचे असो, मराठीचे असो, जेवढे तुमच्या लक्षात राहतील ते प्रश्न आपण यूट्यूबवरती संपूर्ण ट्रिकनुसार तिथं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आपल्याकडे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन अवेलेबल झालेले नाहीत. जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती 75177024 याच्यावरती व्हॉट्सअप करा. सर्व प्रश्न आपण सोडवून सांगू. पण आपल्याला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते ते टॉपिक आपल्याकडे काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे ते टॉपिक आपण सांगू. पण जर तुमच्याकडे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे आलेले प्रश्न असतील तर ते तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा, आपण त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. तर बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काही विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे की जे काही आपले टॉपिक आहेत कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला गेला होता. तर नंबर एकचा टॉपिक त्यांनी सांगितलेला आहे की शेकडेवारी, ज्याला आपण पर्सेंटेज म्हणतो, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न, हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलीही एक्झाम घ्या, कोणत्याही पदासाठी जी एक्झाम असते त्यामध्ये शेकडेवारीचा म्हणजेच पर्सेंटेजचा एक क्वेश्चन असतोच असतो. शेकडेवारीचा प्रश्न ट्रिकनुसार आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. संपूर्ण चॅप्टर आपण ट्रिकनुसार घेतलेले, तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती प्रश्न होता असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर सरळ व्याजाचा आणि चक्रवाढ व्याजाचा विदाऊट सूत्राचं कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडून दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही मागचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये आपण तो व्हिडिओ सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नफा तोटा याच्यावरती सुद्धा प्रश्न आला होता. नफा तोटा विदाऊट सूत्राचं कशा पद्धतीने सोडवायचा, संपूर्ण चॅप्टर आपण टाकलेला आहे, तो तुम्ही मागील व्हिडिओ पाहून घ्या, सर्व व्हिडिओ चेक करा. त्यानंतर संभाव्यता सुद्धा ट्रिकनुसार सोडवायचा आपण व्हिडिओ बनवला होता, तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, कारण संभाव्यता हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे आणि तो रिपीट होत आहे. तर आपण ट्रिकनुसार संभाव्यता हा चॅप्टर टाकलेला आहे, तो पाहून घ्या, कारण महापरीक्षा पुढील संभाव्यतावरती 100% प्रश्न विचारते. त्याच्यानंतर काम काळ वेग हा सुद्धा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, प्रत्येक पेपरला येतो, याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ पाहून घ्या, मागचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर संख्येमालेवरती प्रश्न आला होता, प्रत्येक पेपरला संख्येमालेवरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर अक्षयमालेवरती सुद्धा प्रश्न येतो, तो सुद्धा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. याच्यानंतर बरेच टॉपिक आलेले आहेत पण त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कन्फर्म नाही केलं की कोणते टॉपिक याच्यावरती आले होते. तुम्ही जर तुम्हाला जर कन्फर्म माहित असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो टाकू शकता किंवा या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा सेंड करू शकता. मराठी व्याकरणामध्ये आपल्याकडे प्रश्न अवेलेबल नाही आहेत पण कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते आपण इथे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो काही टॉपिक आहे तो आहे अलंकार. तर अलंकारावरती 2 प्रश्न विचारले गेले होते. पहिला प्रकार होता अन्योक्ती अलंकारावरती आणि दुसरा प्रकार होता स्वभावोक्ती अलंकारावरती आपले प्रश्न विचारले होते. अलंकार हा चॅप्टर आपण ट्रिकनुसार घेणार आहोत, तर तो समोरचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर वृत्तावरती सुद्धा एक प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर प्रयोगामध्ये सकर्मक भावी प्रयोगावरती प्रश्न विचारला होता. या प्रयोगावरती आपण ट्रिकनुसार व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तो व्हिडिओ जर पाहिला तुमचा प्रयोगावरचा एकही प्रश्न चुकणार नाही, मागचा व्हिडिओ आपण बघून घ्या किंवा आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर शब्दयोगी अव्ययावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर समानार्थी शब्दावरती प्रश्न हमखास असतो आणि समास हा महत्त्वाचा चॅप्टर आहे, समासावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. समासावरती आपण ट्रिकनुसार व्हिडिओ बनवणार आहोत, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते ते पाहू आपण.
सर्वात अगोदर आर्टिकल या चॅप्टरवरती प्रश्न विचारले होते. 100% कोणती परीक्षा असो, महापरीक्षा बोर्डल असो किंवा ऑफलाईन परीक्षा असो, आर्टिकल या टॉपिकवरती प्रश्न हमखास विचारला जातो. त्यानंतर टेन्सवरती सुद्धा एक प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर सिनोनेम्स आणि अँटोनेम्स यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला गेला होता. पण सिनोनेम्स आणि अँटोनेम्स कशा पद्धतीने ट्रिकनुसार लक्षात ठेवायचे याचा व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही लवकर निश्चित पहा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. आपण इंग्रजी व्याकरणाची सिरीज सुरू करणार आहोत, ती सिरीज तुम्ही नक्कीच अटेंड करा. तुम्हाला त्यामध्ये महापरीक्षा बोर्डवरती जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे नक्कीच उपलब्ध होणार आहेत. आणि या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्याकडे जे भी काही प्रश्न अवेलेबल असतील ते पाठवा. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवून त्याचं सविस्तर अनालिसिस करून घेऊ.